विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये पक्ष्यांच्या चोचीची सर्वाधिक माहिती पाहिली, म्हणजेच चोच पुराण। पक्ष्यांचे हे चोच पुराण पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यात प्रत्येक जीवाला एक विशिष्ट स्थान आहे। त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गानं त्याला काही आयुध काही हत्यारं दिली आहेत। आयुध म्हणजे शस्त्र। याचे उत्तम उदाहरण म्हणजे पक्ष्यांची चोच। प्रत्येक पक्ष्यांची चोच ही त्यांच्या अधिवासाप्रमाणे किंवा अन्नानुसार बदलताना आपण पाहतो। पण जर अशी वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या प्रदेशात नसतील तर या तरवरही निसर्गाकडे उत्तर आहे। दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगोस बेटावर फिंच पक्ष्याच्या 13 जाती आढळतात। हे फिंच एकाच प्रकारातले असल्यामुळे त्यांची शरीर रचना मात्र सारखी आहे, पण या सगळ्यांचे खाद्य मात्र वेगवेगळे आहे। एक फिंच जमिनीवरील किडे खातो तर दुसरा धान्य खातो, तिसरा कठीण कवचाची फळे खातो, तर चौथा झाडावरील सालींमधील किडे खातो। जसे यांचे अन्न बदलले तसतसे पक्ष्यांच्या चोचींचे आकार व रचनाही बदलताना आपल्याला दिसते। या पक्ष्यांच्या चोचींची माहिती मिळवल्यावर आपल्या असे लक्षात येते की ज्याने चोच दिली तो चाराही देतो, असा या म्हणीचा अर्थ लक्षात येतो। गॅलापॅगोस बेटावरील फिंच पक्ष्यांची माहिती अतिशय महत्वाची आहे। या बेटावरील फिंच पक्षी एकाच प्रकारातील असले तरी त्यांचे खाद्य मात्र वेगवेगळे आहे। त्यांचे खाद्य जर एकच असते तर त्यांना ते अपुरे पडले असते आणि त्यांची उपासमार झाली असती। त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्यांना वेगवेगळ्या चोची दिल्या, त्यामुळे ते एकाच प्रदेशात राहत असून सुद्धा त्यांची उपासमार होत नाही। म्हणजेच त्यांना त्यांच्या चोचींना चारा दिला, त्यांना अन्न दिले। तसेच या विश्वात लहान मोठे अगणित जीव आहेत। या जीवांची एक साखळीच आहे। या साखळीतील एक जीव जर नष्ट झाला तर ही पूर्ण साखळीच बिघडते, साखळी तुटते। म्हणून निसर्ग या जीवांचे रक्षण करतो। या अर्थाने ज्याने दिली चोच तो चाराही देतो ही म्हण प्रचलित आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा कोणत्या म्हणी माहीत आहेत त्या म्हणी जमवा। तसेच पाठ्यपुस्तकातील म्हणींचा संग्रह करा।